शिवरती सर्वानी आपण बसून घ्यायचं आहे, कोणी उभे राहू नका प्लीज, चला सर्वानी बसून घ्यायचं आहे। मान्यवरांनी बसून घ्यायचं आहे आणि आता कोणीही कृपया स्टेजवर गर्दी करू नये, व्यासपीठ थोडं आपलं रिकामं ठेवायचं आहे, फक्त मान्यवर लोकनेते उपस्थित आहेत। पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं। महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्याला धीरोदात्तपणे सामोरं जात महाराष्ट्राला त्या संकटातून सुखरूप बाहेर काढणं वेगळं। कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे। खरं तर महाराष्ट्राच्या माथ्यावर गेली 2.5 वर्ष, अनेक प्रश्नांचं ऊन रणरणत होत, आता परिवर्तनाची वेळ आली आहे। या निवडणुकानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल आणि तमाम महाराष्ट्र जनांच्या माथ्यावर विकासाची सावली धरली जाईल। या परिवर्तनाचे आपण शिलेदार, या परिवर्तनाचे आपण साक्षीदार असाल। खरं तर उद्धवजी ठाकरे झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय घेतला तो स्वराज्याची राजधानी रायगडाच्या संवर्धनासाठी निधी देण्याचा। त्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पहिला निर्णय घेतला, विना अट विना शर्त 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याचा। आणि त्याच वेळी त्यांनी घोषणा केली कि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं अनुदान दिलं जाईल। गेली 2.5 वर्ष हे मिंदे सरकार सत्तेत आहे, पण गेली 2.5 वर्षात घोषित केलेले ते 50,000 अनुदान सुद्धा ते शेतकऱ्यांपर्यंत देऊ शकले नाहीत, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। अवकाळी पावसाने इथल्या भात शेतीचं नुकसान झालं, किती शेतकऱ्यांना त्या भात शेतीची नुकसान भरपाई मिळाली हे आपल्या शेतातल्या शेतकऱ्याला आपण जरूर विचारावं, कुठल्या दिशेला आपण चाललो आहोत। खर तर उत्तम पद्धतीने कारभार चालू होता, कोरोना आला, या कोरोनामध्ये हॉस्पिटलची कमतरता, डॉक्टरांची कमतरता, कर्मचाऱ्यांची कमतरता, एवढंच नव्हे ऑक्सिजनची कमतरता, पण या सगळ्या संकटावर मात करत उद्धवजी ठाकरे यांनी त्यातून मार्ग काढला आणि महाराष्ट्र सुखरूप ठेवला। परवा सांगलीचा एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाला की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे, कारण महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं। जर कोरोना काळात उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती। त्या काळामध्ये संपूर्ण देशात 5 वेळा सर्वेक्षण झाले आणि देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून पहिल्या 5 क्रमांकामध्ये कायमच राहिले ही उद्धवजींच्या कार्याची पोचपावती होती। कोरोनाच्या काळात सुद्धा महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही असं उद्धवजींनी घोषित केलं। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर राहिला, बेरोजगारी घटली, उद्योग धंदे महाराष्ट्रात आले, त्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा सुवर्ण काळ चालू झाला। पण हेच अनेकांना पाहवलं नाही, त्यांचा जळफळाट झाला आणि त्यांनी शिवसेना फोडली, 40 गद्दार झाले, पण 40 गद्दार झाले, पक्ष गेला, चिन्ह गेलं। आणि त्या दिवशी उद्धवजी ठाकरे साहेब म्हणाले, आज
1966 आहे असं समजू आणि पुन्हा सुरुवात करू। शिवसेना पुन्हा उभा राहिली, 40 गेले पण 40,000 नवे नेते गेले, 2.5 वर्षात शिवसेनेत आले, हे शिवसेनेचा विश्वास बळ आहे। खरं तर त्यावेळी गद्दारांनी सांगितलं आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो, गद्दारांनी सांगितलं विकासासाठी बाहेर पडलो, गद्दारांनी सांगितलं राष्ट्रवादीचे अर्थमंत्री आम्हाला निधी देत नाहीत म्हणून आम्ही बाहेर पडलो। भिवंडी ग्रामीणचे सुद्धा त्यासाठीच बाहेर पडलेत। मग आता राष्ट्रवादीच्या अर्थमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावूनच बसतात। मला वाटलं भिवंडी ग्रामीणचा प्रचंड काया पलट झालेला असेल, पण काहीच नाही। मला एक माहिती होतं, परमेश्वराकडं जाणारा मार्ग खडतर असतो पण भिवंडी ग्रामीणकडे येणारा मार्ग सुद्धा इतका खडतर असतो हे मला इथं आल्यावर कळालं। काय विकास आहे, काय विकास! आदिवासी वाड्या वस्त्यांपर्यंत अजूनही पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधा पोहोचल्या नाहीत, रस्ते की खड्डे हे कळत नाही। म्हणजे रस्त्यात खड्डे करून ठेवायचं, मग त्यात एखादा घसरला पडला की मग त्याला हे 3 भाऊ उचलायला जाणार, त्याला उठवणार आणि उठवल्यानंतर म्हणणार आम्ही तुला उठवायला मदत केली, आता तू आम्हाला मत देणार ना? तो सद्ग्रस्त म्हणतो मी पाठीवर पडलोय, डोक्यावर नाही। इथली जनता सूज्ञ आहे, त्याला कळतं कुणी काय केलं, काय झालं, इथं काय परिस्थिती आहे इथली। आज आदिवासी पाड्यांवर पाणी येतं, 10,000 करोड रुपये सिंचनावर खर्च केला पण तरी अजून पाण्याची टंचाई आहेच। हर घर लन, हर घर जल, जलकुंभ योजना, अमृता योजना, सगळ्या योजना आल्या, पैसा गेला कुठं? पाण्यात गेला की खाण्यात गेला हे जनतेला पक्क कळालंय। एक एका थेंबासाठी ती जनता तरसती आहे, हा इथला विकास आहे। एक खेडेगाव, खेडेगावात एक आईन, तिला 2 मुलं, मुलाचं नाव विकास आणि मुलीचं नाव योजना। आईनं विकासला शेजारच्या गावात छळेला टाकलं आणि योजनाला सांगितलं आता तू एक काम करायचं, विकास शेजारच्या गावात छळेला राहील तो तिथंच राहून अभ्यास करेल, तू रोज सकाळी विकासला डबा नेऊन द्यायचा। विकास शेजारच्या गावात इकडे रोज सकाळी लवकर उठायची, विकासासाठी चांगल्या चुंगल्याचा डबा तयार करायची, चांगल्या चुंगल्याचा तयार झालेला डबा ती योजनेच्या हातात द्यायची आणि सांगायची जा विकासला नेऊन दे, योजना तो डबा घ्यायची आणि चालत चालत विकासच्या शाळेच्या गावात जायची। पण अर्ध्या वाटेत गेली की योजनेलाच भूक लागायची आणि मग ती विकासासाठी दिलेला डबा अर्ध्या वाटेत उघडायची, त्यातलं चांगलं चुंगलं काय असेल नसेल ते खाऊन टाकायची आणि राहिलेला उरलेला डबा मग विकासला नेऊन द्यायची। आईला वाटलं विकासला आता पण वर्षभर एवढं चांगलं चांगलं खाऊ पिऊ घातलंय, विकास कसा आता जाडजूड झालेला असला पाहिजे। वर्षाच्या शेवटी विकास घरी आला, विकास होता तेवढाच योजना मात्र मधल्या मध्ये खाऊन फुगलेली। महाराष्ट्राच्या विकासाचं गेल्या 2.5 वर्षात दुसरं काही झालं नाही, नुसत्या योजना खाऊन खाऊन फुगल्यात, विकास मात्र आहे तेवढाच आहे। मी ज्याच्या मतदारसंघात जातो 5,000 करोड दिले, 6,000 करोड दिले, अरे मग गेले कुठं? कधीतरी आम्ही प्रश्न विचारलाय, 2019 ला याच लोकांनी निवडणुका लढवलेल्या, त्याच्यानंतर हे सगळे मंत्री झाले, 2024 निवडणुकीत त्यांनी भरला, त्यावेळी त्यांच्या संपत्तीचं विवरण दिलंय। 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये मंत्री असणाऱ्या सगळ्या मंत्र्यांची संपत्ती दुप्पट तिप्पटीनं वाढली आहे, त्यांच्या संपत्तीनं कोटीनी कोटीची उड्डाणं घेतली आहेत। सर्वसामान्य माणसाचं काय? लाडक्या बहिणीला 1,500 का? अहो त्या लाडकी बहीण योजनेची एवढी जाहिरात केली, एवढे इव्हेंट केले, अहो त्या जाहिरात बाजीवरचा खर्च जरी वाचवला असता तरी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देता आले असते, पण यांना देण्यावर नाही दाखवण्यात जास्त रस, ही सगळ्यात महत्वाची इथली वस्तुस्थिती आहे। भुकेल्या माणसाला अन्न देणं ही सेवा झाली, पण भुकेल्या माणसाला अन्न कमवण्याची क्षमता प्राप्त करून देणं हे परिवर्तन झालं। सेवा तात्पुरती असते, परिवर्तन कायमस्वरूपी असतं आणि सरकारचं काम परिवर्तन करणं हे महत्वाचं आहे, पण दुर्दैवानं तसं घडताना दिसत नाही, ही आमची आताची अडचण आहे। खरं तर काल कोल्हापूरच्या सभेमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी तिथल्या जनतेला काही वचनं दिली,
आणि तीच वचन संध्याकाळच्या सभेत महायुतीने स्वतःकडे घेतली, त्यात आपल्या पदरची पाच घातली आणि लवडाघरचा अवतान जनतेला देऊन टाकलं। त्यांनी सांगितलं, लाडकी बहिणीला आता आम्ही 2100 रुपये देऊ, मग अडीच वर्ष का नाही दिलं? आता त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, अरे अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होता, घोषित केलेलं 50,000 रुपयाचं नियमित अनुदान तुम्हाला देता आलं नाही, तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, मग अडीच वर्ष काय करत होता? का निवडणुका आल्यावर आता तुम्हाला कळलं करायला हवं? तुम्ही दिला पीक विमा शेतकऱ्यांना, नैसर्गिक आपत्तीनं अनेक नुकसान झालं शेतकऱ्यांचं, नुकसान भरपाई मिळाली, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, पीक विमा वेळेवरच मिळत होता, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती एनडीआरएफचे निकष बाजूला सारून उद्धवजी ठाकरे यांनी इथल्या शेतकऱ्यांना भरीव मदत केली, ही वस्तुस्थिती आहे। काय परिस्थिती आज? रोज 7 शेतकरी महाराष्ट्रातले आत्महत्या करतायत। या सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, मग एवढ्या आत्महत्या होत असताना सगळे कर्ज मुक्तीची मागणी करत असताना अडीच वर्ष तुम्ही कर्ज मुक्ती केली नाही आणि आता निवडणुकीमध्ये तुम्ही लबडा खर्चा उतान देताय, कर्ज मुक्ती करतो, कर्ज माफी करतो। यांनी सांगितलं जीवनाश्य वस्तूचे भाव स्थिर ठेवू। अहो अडीच वर्ष काय करत होता तुम्ही? मग अडीच वर्ष का नाही भाव स्थिर ठेवले? खाद्य तेल 1600 रुपयावरनं डबा 2200 रुपयापर्यंत गेला, खोबरं 140 रुपयावरनं 220 रुपयापर्यंत गेलं, तुरडाळ 180 रुपयावर गेली, चना डाळ 100 रुपयावर गेली, जनता जगणं महाग झाल्यासारखी महागाईनं होरपळून निघाली, तुम्हाला त्यावेळी महागाई कमी करायचं सुचलं नाही। कुठल्या कुठल्या दिशेला निघाला उपाय? नेमकं काय चाललंय इथं? आम्ही कधीतरी प्रश्न विचारला पाहिजे। काल यांनी सांगितलं 25 लाख रोजगार निर्मिती करू, अहो तुम्ही तर वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देणार होत्या, त्याचं काय झालं ते आधी सांगा। रिक्त असलेली 2 लाख पदं तुम्हाला 1.5 वर्षात भरता आली नाहीत, कंत्राटी भरती करून टाकली तुम्ही। एक स्पर्धा परीक्षा सांगा ज्यात पेपर घोटाळा झाला नाही, पेपर फुटला नाही, एक अशी भरती दाखवा ज्याच्यामध्ये घोटाळा झाला नाही। कुठली परीक्षा कुठली भरती घोटाळा ठरलेलाच आहे, हे सगळ्यात मोठं कारण। काय परिस्थिती आहे इथली आज? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, 2.5 वर्षात त्यांच्या काळात एकही उद्योग गुजरातला गेला नाही, एकही। पण उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावरनं उतरले आणि रोज एक उद्योग गुजरातला निघाला। तुम्हाला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री का नको होते? तुम्हाला इथले उद्योग गुजरातला न्यायचे होते म्हणून, तुम्हाला महाराष्ट्रातल्या तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास हिरवायचा होता म्हणून, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना हे तुम्हाला शक्य नव्हतं म्हणून, शिवसेना तुमच्या या मनसुब्याचा सगळ्यात मोठा अडथळा होता म्हणून तुम्ही शिवसेना फोडली। महाराष्ट्राच्या गर्दनीला नख लावणाऱ्याचे हातही मागं ठेवणार नाही शिवसेना, हा शिवसेनेचा बाण आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी उभा आहे शिवसेना, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी उभा आहे शिवसेना। उद्धवजी ठाकरे तो स्वाभिमानी बाणा घेऊन निघालेत, इथला शिवसैनिक त्या तडफेनं काम करतो, ही इथली वस्तुस्थिती आहे। रोज 2 तरुण बेरोजगारीमुळे आत्महत्या करतायत, रोज 42% बेरोजगार पोरं हिंडतायत आमच्याकडे। लाखो रोजगार मिळवून देणारे प्रकल्प उद्योग सगळे गुजरातला नेले। मग तो वेदांता फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, सेफ्रॉन असेल, सिंधुदुर्गाचा पाणबुडी प्रकल्प असेल, सगळे गुजरातला का? महाराष्ट्रातल्या तरुणांनी काय करायचं? यांचे गुलाम म्हणून जगायचं? म्हणजे उद्या मुंबई तुमची, भांडी घासा आमची, मग 105 हुतात्म्यांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली ती कशासाठी? जाग व्हावं लागेल, जाग राहावं लागेल, आणि या निवडणुकीमध्ये ही गद्दारीची कीड अशी गाडावी लागेल की पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही गद्दारी उगवताच कामा नये। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महादेवजी घाटाळ त्यासाठी उभा आहे, त्यासाठी। ही लढाई कुणा एका व्यक्तीची, कुणा एका पक्षाची नाही, ही लढाई महाराष्ट्र हिताची आहे, ही लढाई महाराष्ट्र धर्माची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कोण सुखी आहे इथं? कुणाच्या वाट्याला सुख आणि समाधान आलं इथं? एक घटक दाखवा। अंगणवाडी सेविकांनी लाखा लाखाचे मोर्चे काढले, तुम्हाला पाजर फुटला नाही।
अशा सेविकांनी मोर्चे काढले, तुम्हाला दया आली नाही, आता तुम्हाला दया यायला लागली निवडणुका तोंडावर असताना। महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, समंजस आहे। आता म्हणे महायुती जर निवडून आली तर पहिल्या 100 दिवसात आम्ही विजन महाराष्ट्र समोर ठेवणार। कसलं विजन महाराष्ट्र? सगळं उरलं सुरलं गुजरातला घेऊन जायचं? काय विजन तुमचं? आज आम्ही लक्षात घ्यायला हवं कुठल्या दिशेला हा सगळा प्रवास चाललाय, कुठल्या दिशेला। प्रश्न पडतो मला सगळ्यात महत्त्वाचा, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, 2.5 वर्षात महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही। आणि गेली 2.5 वर्ष महाराष्ट्रात काय चाललंय ते बघा। पूर्वी शोध लागला होता, दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नी अग्नीचा शोध। आता यांना नवा शोध लागलाय, जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात, मग त्यातनं आग पेटते आणि मग त्या आगीवर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते। ज्या दिवशी माझा शिवसैनिक हातात शिवबंधन बांधतो ना, त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 18 पगड जातीचा महाराष्ट्र अखंड आणि एकसंघ ठेवण्याचं वचन घेतो। ही शिवसेना, ही हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचं कार्य आम्हाला करायचं। कोणाची सत्तेची पोळी भाजावी म्हणून या गोष्टी इथं व्हायला नकोत, त्याची बात नकोत। ना कटेंगे ना बटेंगे, बस लडेंगे जीतेंगे और आगे बढेंगे ते महाराष्ट्र हितासाठी, हे प्रत्येकाने लक्षात घेऊन पुढे जायला हवं। ही उद्धव साहेब ठाकरेंची इच्छा, ही लढाई त्यासाठी आहे। कधी कधी प्रश्न पडतो, हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे। मी एक गोष्ट सांगत असतो, मग मुंबईला हिंदू मुस्लिमांची दंगल झाली, का झाली कशासाठी, कारण परंपरा भाग वेगळा, पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते, त्याच मोहल्ल्यामध्ये एक 25 वर्षाची लावण्यखनी युवती राहत होती। या गुंडांचा तिच्यावर डोळा होता, दंगलीच्या दंग्या धोप्याचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची अब्रू लुटावी असा भेद त्यांनी आखला। आणि दंगलाईन जोमात असतानाच रात्रीच्या 12-12 वाजता हे गुंड त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकले, काळोखचिर तिच्या दारापर्यंत पोहोचले, दारावर धडका पडू लागल्या। आपली युवती बावरली, शहरली, घाबरली, तिनं खिडकीत बघितलं, गुंड दिसले, इरादा ध्यानी आला आणि स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी ती घराच्या मागच्या दारनं बेभान पळत सुटली। मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12 वाजता पळती आहे, बेभानपणे धावती आहे, पळता पळता एका बोळात शिरली, बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला, धपाप्या उरानं ती दारा फुडाली, दार ठोठावलं, दार उघडलं गेलं, दारात उभा होता 38 वर्षाचा एक हिंदू युवक। त्याने दारात मुस्लिम युवती पाहिली, त्याला आश्चर्य वाटलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, ही मुलगी मुस्लिम, मी हिंदू, मग माझ्या दारा पुढं कशी? त्याने विचारलं काय हवंय, ती युवती म्हणाली काय गुंड माझ्या पाटला गावरायत, माझी अब्रू लुटायचा बेत आहे त्यांचा, एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? हा युवक म्हणला निश्चिंत ती आहे, घर तुझंच आहे, तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरून पांघरून दिलं, सांगितलं शांत झोप, इथं तुला कुठलीही भीती नाही। ती युवती झोपी गेली, तो दाराशी राखण करत बसला, ते गुंड परत येणार नाहीत, त्या युवतीला त्रास देणार नाहीत, पण राखण करता करता त्याच्या डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, ही मुलगी मुस्लिम, मी हिंदू, मी एका हिंदूच्या घरात तिनं असरा कसा मागितला, तिला भीती नाही वाटली, ते गुंड तर तिची आब्रू लुटणार होते, पण घरात मीही एकटा आहे, मीही तरुण आहे, मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची आब्रू मीही लुटू शकतो, मला इथं वाजवणारं कुणी नाही, हिला वाचवणारं कुणी नाही, मग कुठल्या भरोशावर ती माझ्या घरात राहिली आहे? रात्रभर विचार करत राहिला, उत्तर सुचलं नाही। सकाळ झाली, ती जायला निघाली, जाताना तिनं आभार मानले, न राहून यानं विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, तू मुस्लिम मी हिंदू, मी एका हिंदू चक्रात आसरा कसा मागितलास, तुला भीती नाही वाटली? आणि ते गुंड तर तुझ्या आबरुटणार होते, पण घरात मीही एकटा आहे, तरुण आहे, मनात आणलं असतं तर रातोरात मी तुझ्या आबरू इथंच लुटू शकलो असतो, तुला माझ्यापासून वाचवणारही कुणी नव्हतं, मग कुठल्या भरोशावर तू माझ्या घरात रात्रभर राहिलीस? त्यावेळी ती युवती म्हणाली,
त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता मी जीवाच्या आकांताने पळत होते. पळता पळता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. धपाप्या उरानं मी दारापुढे उभा राहिले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत डोकावून बघितलं. त्यावेळी तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराज की मगच मी दार जय भवानी. कारण मला माहिती आहे ज्या घरात त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही. हे महाराष्ट्राचं चारित्र्य आहे. पण त्याच शिवछत्रपतींचा महाराष्ट्रात आज खरंच स्त्री सुरक्षित आहे. गेल्या वर्षभरात 47,000 महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले. तिथं 26,000 महिला गायब आहेत महाराष्ट्रातनं. कधी बदलापूर प्रकरण घडतं, कधी बोबदेव घाटाचं प्रकरण घडतं, कधी नागपूर, कधी कोल्हापूर, कधी नवी मुंबई. रोज 130 महिलांवर अत्याचाराचे गुन्हे येतात रोज. हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा कुठल्या दिशेला निघालो आम्ही? ह्या असल्या प्रवृत्ती ठेचाव्यात. म्हणूनच मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे यांनी स्त्री सुरक्षा आणि स्त्री सन्मान यासाठी शक्ती कायदा संमत केला. पण दुर्दैवानं या सरकारला गेल्या 2.5 वर्षात मंजूर केलेला तो शक्ती कायदा दिल्लीवरनं मंजूर करून अंमलात सुद्धा आला नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे. महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे. महाराष्ट्र प्रगती पथावर असला पाहिजे. आता ते सांगतायत महाराष्ट्र क्रमांक 1 वर थापाड्यांच्या थापा किती ऐकाव्यात. परवा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं स्पष्टपणे अहवाल सादर केला. सकल राज्य उत्पन्नात महाराष्ट्र मागं पडलाय. 15% वरून तो 13% आलाय. दरडोई उत्पन्नामध्ये गुजरात कितीतरी पुढे गेलाय. तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू ही सगळी राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेलीत. आता बदल करावा लागेल. उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 करण्यासाठी आता बदल करावा लागेल. शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी आता बदल करावा लागेल. इथल्या मजुरांच्या घामाचं दाम त्यांना मिळण्यासाठी आता बदल करावा लागेल. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी आता बदल करावा लागेल. या महाराष्ट्राच्या जनतेला सुखाचे दिवस येण्यासाठी बस उद्धवजी ठाकरे त्या जिद्दीनं उभा आहेत. जे जे महाराष्ट्रातून गेलं ते परत आणणारच आणि या महाराष्ट्राला प्रगती पथावर नेणारच हा बाणा घेऊन उद्धवजी ठाकरे उभा आहेत. ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना रस्त्यावरनं नेऊन पद दिली, मंत्री पद दिली, त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राला ज्यांनी महाराष्ट्र प्रगती पथावर नेला त्यांना मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवलंय. महाराष्ट्राची प्रगती करणाऱ्या उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय एकही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. उद्याचा महाराष्ट्र घडवायचा असेल, उद्याचा महाराष्ट्र समृद्ध करायचा असेल तर हे करावंच लागेल. ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं अग्निहोत्र पेटवलं, ज्या मशालीनं आई जगदंबे पुढे महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं, ज्या मशालीनं स्वातंत्र्य चळवळीमध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या ती मशाल धगधगती राहायला हवी. ती मशाल पुन्हा एकदा पेटायला हवी. भिवंडी ग्रामीण मध्ये महादेव घाटाळांचा विजय करून ही मशाल पुन्हा प्रज्वलित करायला हवी जी सगळ्या अंधकाराचा नाश करेल आणि महाराष्ट्र पुन्हा समृद्ध करेल. मला खात्री आहे आपण ते करणारच. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमातून या सोहळ्याचे साक्षीदार आपण सगळे झालेलो आहोत. पुन्हा एकदा सर्वांनी हार्दिक आभार. आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी एक साथ उभे राहायचं आहे. आजच्या या सोहळ्याची सुरुवात तसेच आरंभ, प्रारंभ आणि शेवट आणि समाप्ती सुद्धा राष्ट्रगीतात. सर्वांनी उभं राहायचं आहे. या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. एक साथ
सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। जन गण मन।